कणकवली नगरपंचायतीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि एकूणच जर बघितलं कणकवलीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुद्धा झडू लागलेल्या आहेत. माझ्यासोबत आहेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार. आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की कशा प्रकारचं एकूणच वातावरण आहे आणि आरोप होत आहेत त्यांच्यावर काही त्याची उत्तर आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. जठार साहेब, पहिला मी प्रश्न विचारतो तुम्हाला की अशा प्रकारचा आरोप होतोय की संदेश पारकर हे कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष होते, त्यांना तुम्ही तिथून खाली आणून नगराध्यक्ष केलेत. भाजपने अशाच प्रकारची स्ट्रॅटर्जी राबवलेली आहे, अनेक नेत्यांचं खच्चीकरण केलेलं आहे, काय उत्तर द्याल? सिंह, मला वाटते लांब उडी घेण्यापूर्वी दोन पावलं नेहमी मागे जातो. याला साहित्यिक भाषेत सिंहावलोकन म्हणतात. संदेश पारकरांनी दोन पावलं मागे आले असतील याचाच अर्थ संदेश पारकर 10 पावलं आणखीन पुढे जातील. त्याचीच मला वाटते सुरुवात म्हणजे संदेश पारकरांच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी. मला सांगा, भाजपमध्ये नाराजी असं म्हटलं जाते, अनेक नावं पुढे येत आहेत, त्यात राजन तेली कुठे अजून प्रचारात दिसत नाही असंही म्हटलं जाते. निष्ठावंत जे भाजपचे आहेत ते नाराज आहेत, जी तिकीट वाटप झाली ती संदेश पारकर गटालाच दिलेली आहेत, अशा प्रकारचा आरोप होत आहे. काय सांगाल, भाजपने भाजप कुठेतरी पारकरांच्या दामणीला बांधला गेला? असं काही नाही आहे. भारतीय जनता पक्ष हा अनेक मतमतांतर असणाऱ्या अनेक व्यक्तींचा समूह म्हणजे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षामध्ये कुठल्याही एका आडनावाशी किंवा व्यक्तीशी बांधील पक्ष नाही. आता अनेक नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीला उमेदवारी ठरवताना या सगळ्या मंडळींनी ठरवून त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन सन्माननीय मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या मान्यतेनुसार या ठिकाणी सगळं काम सुरू आहे. त्यामुळे असं कोणी नाराज महाराज नाही, प्रत्येकाला त्यांचं काम वाटून दिलेलं आहे. आणि मला वाटते आता निवडणुकीची खरी सुरुवात झालेली आहे, सगळी मंडळी त्या ठिकाणी प्रचारात येणार आहेत, कोणीही नाराज महाराज नाही. आणि भारतीय जनता पक्षामध्ये असं काही नाराज महाराजचा प्रकार नाही, ज्याला त्याला काम वाटून दिलेलं आहे आणि ते वाटून दिलेलं काम त्यांचे वार्ड्स त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत ते बरोबर करत आहेत. उगाच फार मोठ्या जाहीर सभा प्रचार आमकन तमका अशा कुठल्याही ह्याच्यात न पडता प्रत्येक ठिकाणी त्या त्या नेत्यांना त्यांचं वाटून दिलेलं काम ते छान प्रकारे करतायत. आणि असं कुठलं गटतट नाही. उमेदवार हे शेवटी सगळे भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाणीवरती लढतायत. आम्ही राष्ट्राशी पक्षाशी इमान असलेली ही सगळी कार्यकर्ते मंडळी आहोत. आम्ही कुठल्याही व्यक्तीशी इमान असलेली मंडळी नाही, राष्ट्र आणि पक्ष याच्याशी इमान राखणार आहे. ही जर युती बघितली, शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे, ही युती म्हणजे फक्त वैभव नाईक आणि पारकर यांची युती आहे, अशा प्रकारची पण एक टीका होते, काय सांगाल? कारण कशा तसा प्रकारचा प्रचारही होतोय, पारकर गट नाईक गट अशा प्रकारचा होतो, कधी कधी भाजप बाजूला पडतो असं वाटत नाही? नाही, असं काही नाही. नगराध्यक्ष भाजपचा आहे. आता शिवसेनाचा या ठिकाणचे असलेले जिल्हाध्यक्ष माननीय वैभवजी नाईक आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी बसतो. संदेश पारकरांकडे त्यांचं या नगरपंचायतीच्या निवडणुकीचं प्रभारी पद यापूर्वी दिलेलं होतं, त्यामुळे पटावर दिसताना ही मंडळी दिसतात. पण यांना सहकार्य करणारे किंवा हे सगळे जे निर्णय आम्ही घेतो ते सगळे अतुल रावराडे असतील, रवींद्रजी चव्हाण असतील, काळसेकर असतील, तेली असतील, या सगळ्यांशी मिळून बसून त्या ठिकाणी घेतो. म्हणजे असं कुठलंही मतभेद नाही. या अनेक मंडळी अशा प्रकारचा मतभेद करणं किंवा अशा प्रकारचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून चालू आहे. कारण त्यांच्या आता त्यांच्या लक्षात आलंय की ही सगळी मंडळी एका ठिकाणी जुळलेली असल्यामुळे आता विरोधकांचा पराभव निश्चित दिसतोय, त्यांना विजय आता हळूहळू दूर जाताना दिसतोय. त्यामुळे मला वाटते त्यांच्यात झालेली ही चलबिचल आहे आणि ती चलबिचल त्यांच्या माध्यमातून अशी समोर येते. भारतीय जनता पक्ष असेल किंवा या ठिकाणची झालेली शिवसेनेची आणि भाजपची युती असेल, ही एका या कणकवलीच्या विकासाच्या मुद्द्यावर झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मतभिन्नता नाही, व्यक्तिस्तोम नाही. कणकवलीचा विकास आणि त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधली महत्वाकांक्षी म्हणा किंवा राजकीय इच्छाशक्ती असलेली या सगळ्या मंडळींचा पुढाकार, मला वाटते हेच कणकवली नगरपंचायतीचं भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचा नगराध्यक्ष बसण्याचं फार मोठं सामर्थ्याचं साधन. तर गेली काही वर्ष सत्ता ही पारकर गटाकडे किंवा संदेश पारकरांच्याच होती होती आणि या दरम्यानच्या काळात शिवसेनेवरही तुमच्या काही नगरसेवकांकडून आरोप होत होते की त्यांची अनधिकृत कामं आहेत किंवा हे आता आरोप राहिले कुठे? नाही, असं काही नाही आहे. भारतीय जनता पक्ष मला वाटते ह्या स्वतः कमळ या निशाणीवरती म्हणा किंवा केंद्रातल्या राज्यातल्या शक्तीच्या ताकदीवरता प्रथमच निवडणूक लढवत आहे. यापूर्वी जेव्हा संदेश पारकर ते नारायणराव राणेंच्या गटातून निवडून आले होते
त्यांनी त्या प्रकारचं केलं. शिवसेना पण काही या ठिकाणी सत्तेत नव्हती, आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्ष होतो. प्रथमच भारतीय जनता पक्ष म्हणून आणि ताकदीने युती म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतोय. आता उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आहेत ते संदेश पारकर आमच्या सोबत आले आणि आम्हाला त्यांच्यामधली ताकद दिसली आणि ते दिसलेल्या ताकदीला आणखी ताकद देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलं. त्यामुळे यापूर्वी भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा शिवसेना म्हणा या नगरपंचायतीमध्ये पूर्णपणे आणि सक्षम मध्ये सत्तेत नव्हती, तरी सुद्धा गेले 3-4 वर्ष जास्तीत जास्त निधी आणण्याचा आम्ही प्रयत्न दोन्ही पक्षाने त्या ठिकाणी केलेला आहे. साहेब, तुम्ही एक स्टेटमेंट दिलेलं की स्वाभिमानने जर युती करायची होती तर आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आम्ही आधी जाहीर केला त्याला पाठिंबा दिला पाहिजे होता. एका बाजूला नितेश राणे म्हणतायत की आमची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती, काय उत्तर द्याल त्यांच्या एकूणच या आरोपाला? नाही, आम्ही भारतीय जनता पक्षाने जेव्हा नगराध्यक्षाचा उमेदवार जाहीर करायचं ठरवलं त्यावेळेला माननीय रवींद्रजीत चव्हाण यांनी या ठिकाणी प्रेस घेऊनच सांगितलं होतं की एनडीएतले जे पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत किंवा इतर कोणाला ज्यांना नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करायची असेल त्यांनी ती अवश्य करावी असं जाहीर आवाहन केलं होतं. शिवसेनेने प्रतिसाद दिला, इतर मंडळींनी दिला नाही. आता त्यांनी कारण काही सांगू द्यात किंवा त्यांचं काहीचं म्हणणं असंही आहे की आम्ही वरच्यांचे आमचे संबंध चांगले आहेत, खालच्यांचे आमचे संबंध ठेवायची गरज नाही. मला वाटतं अशा प्रकारचे चांगले संबंध न ठेवल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात थारा मिळाला नाही, त्यांना दिल्लीत जावं लागलं. मला वाटते त्यांनी चांगल्या प्रकारचा समन्वय ठेवला असता तर मला वाटते कदाचित महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश सुद्धा होऊ शकला असता. परंतु ह्या अति उंचावरती गेल्यामुळे त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यामुळे माझी त्यांना विनंती होती की तुम्ही या ठिकाणी सहकार्याच्या भूमिकेत या, तरी सुद्धा आले नाहीत, हरकत नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा कणकवलीतल्या नागरिकांशी प्रामाणिक आहे. ज्या पक्षाशी आम्ही असू त्या पक्षातल्या पक्षाशी प्रामाणिक, त्या जनतेशी प्रामाणिक अशी ह्या आमच्या सोबत असलेल्या सगळ्या मंडळींची धारणा आहे. त्यामुळे कणकवलीतल्या लोकांशी प्रामाणिक राहून काम करू, मला वाटते हेच या आजच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. साहेब, पण तुम्हाला असं मनापासून वाटतंय का की शिवसेनेपेक्षा स्वाभिमान पक्ष तुमच्या सोबत असला असतं तर बरं झालं असतं? नाही, आमचा कणकवलीतल्या या मंडळींशी किंवा प्रामाणिक राहणं किंवा या भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बसवण्यासाठी मदत करणं आम्ही सगळ्यांनाच आवाहन केलं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बसणारच होता. आता मदत ज्यांना करायचं आम्ही आवाहन केलं होतं, ज्यांनी केलं ते सोबत आले. भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बसणार हे निश्चित होतं. आता आम्ही त्या त्या आमच्या समविचारी पक्षांना आम्ही आमंत्रित केलं होतं. जो आएगा उसका भी भला, जो नाही आएगा उसका भी भला. साहेब, स्वाभिमान हा पक्ष तुमच्या म्हणजे स्वाभिमान पक्षाचा एनडीए सहभागी आहे. नारायण राणे साहेब हे खासदारकी मिळाली त्यांना भाजपची आणि असं असताना कुठेतरी स्वाभिमानची आता पोस्टर फिरायला लागली आणि त्याच्यात भाजप गाजर दाखवते अशा प्रकारची पोस्टर बाजी होते, काय सांगाल? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की जे स्वाभिमानी आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी देणं फार कृपाप्राप्त नाही. वरिष्ठांनी काही विचार करून किंवा त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना काही मदत केली असेल, परंतु त्या गोष्टीची परतफेड त्यांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करून करायला हवी होती. परंतु हे नारायण राणे म्हणा किंवा ती मंडळी म्हणा हे काही प्रमाणात असलेल्या त्या अॅनेस्थेशियासारखं आहे. भूल ह्या प्रकारामध्ये हे लोक मोडतात की ज्या पक्षात जातील त्या पक्षाला काही काळ ते भूल येते, वाटतं त्यांना ही मंडळी चांगली आहेत, विकास करतील, आणि कालांतराने लक्षात येतं की हा एक अॅनेस्थेशिया होता, भूल होती. त्यामुळे मला वाटते त्या शिवसेनेला असेल, काँग्रेसला असेल, अशा अनेक मंडळींना त्याची प्रचिती आली. मला वाटते याच्या पुढे पण अनेक मंडळींना त्याची प्रचिती येईल. चांगले आणि वाईट अनेक गोष्टी त्या ठिकाणी उघड्या होत जातील आणि वाटतं काळ ठरवेल की चांगलं काय वाईट काय. सर, तुम्ही काही म्हटलं तरी कणकवलीची जी सत्ता होती ती पारकर यांच्याकडेच होती गेली कित्येक वर्ष, काय वाटतं नेमका कणकवलीचा विकास सरकडलाय, नेमका जबाबदार कोण आहे या गोष्टीला? नाही, फार काळ नव्हती, आपण लक्षात घेतलं तर लक्षात येईल. आणि जरी असली काही काळ तरी केंद्र आणि राज्य सरकारचं जे पाठबळ होतं ते नव्हतं. आणि याच्या बरोबर ताकदीने काम करणारे केंद्रातलं आमच्या गडकरी साहेबांसारखं किंवा केंद्र सरकारसारखं नेतृत्व आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व नव्हतं ए. आणि ह्या सगळ्यांचा समन्वय साधणारं माननीय रवींद्र चव्हाणांसारखा एक चांगला संपर्क मंत्री त्यांच्यासोबत नव्हता.
आणि त्याबरोबर आमची जी काही खालची टीम आहे, मला तू रावराणे असतील, मी स्वतः असेल, काळशेकर असतील, अशा चांगल्या टीम पैकी खालची त्यांचं बॅक ऑफिसची टीम नव्हती. या सगळ्याचं त्या ठिकाणी मला वाटते पुन्हा एक त्रिवेणी संगम जुळून आलाय आणि मला वाटतं हा त्रिवेणी संगम कणकवलीला विकासाच्या एका निराळ्या वाट्यावर घेऊन जाईल असा मला विश्वास आहे. आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय, काय नेमकं विकासाचं विजन घेऊन उतरलाय? कारण अनेक प्रकारचे आश्वासन सगळेच पक्ष देत आहेत. जनता विचारते नेमका कणकवलीचा विकास भाजप कसा करणार आहे? कणकवलीच्या विकासाची आमची काही सूत्री आहे. या मूळ ज्या काही अडचणी कणकवलीमध्ये आहेत त्या मूळ समस्यांना थेट भिडणं आणि त्या भिडण्यासाठी त्यांना लागणारा जो निधी आहे त्याची उपलब्धता केंद्राने राज्य सरकारच्या योजनांमधून करणं मला वाटते हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. ह्या ज्या अडचणी आहेत त्या सामान्य माणसाला ज्ञात आहेत, त्याच्यासाठी गेले 5-7 वर्ष अनेक मंडळी त्या ठिकाणी लढत आहेत. मग छोट्या छोट्या गोष्टी असतील, पाण्याचं नियोजन असेल, कचऱ्याचं नियोजन असेल, या ठिकाणी असलेल्या सांडपाण्याचं नियोजन असेल, रस्त्यांचं छोट्या छोट्या नियोजन असेल, त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या गार्डनचं नियोजन असेल, मुलांसाठी खेळण्याच्या किंवा इतर काही सुविधा असतील, या छोट्या छोट्या गोष्टींचं एक चांगलं परिपूर्ण अद्ययावत असं शहर या ठिकाणी देण्यासाठी आम्ही निर्णाळ प्रकारे त्या गोष्टींच्या निधीच्या संकलनासाठी कामाला लागलेलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि जनतेने पण आता विश्वास ठेवावा. कारण अनेक लोकांवरती 25 वर्ष सिंधुदुर्गाने विश्वास ठेवला पण सिंधुदुर्गाच्या नशिबात का आलं नाही, परंतु या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या 2-3 वर्षामध्ये 100 सुनारकी आणि 1 लोहारकी या नात्याने बघा तुम्ही मुंबई गोवा हायवेचं काम, रखडलेलं काम या ताकदीने सुरू झालं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं आता जे काम आहे ते 100 सुनारकी आणि 1 लोहारकी अशा प्रकारचं काम सुरू आहे. कणकवलीकरांनी विश्वास ठेवावा, संदेश पारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निवडून द्यावं, जोरदार काम लोहाराच्या ताकदीने काम त्या ठिकाणी या कणकवलीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या समस्या हळूहळू त्या ठिकाणी केंद्रातल्या राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून सोडवल्याशिवाय हा प्रमुख जठार शांत राहणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो. नक्की साहेब, एक माजी आमदार अभ्यासू माजी आमदार म्हणून तुमच्याकडे बघितला तर एक प्रश्न अनेकांना पडतोय की एरवी सांगितलं होतं की 1 कोटी रुपयाचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आला, निवडणुका आली की मात्र कुठेतरी विकास रखडला असं सांगितलं, काय नेमकं चाललंय? नाही, आम्ही निधी दिलाच ना. आता गेल्या मला वाटतं 4-6 महिन्यामध्ये 5-7 कोटी रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी आणला. आता अनेक निधी या ठिकाणी प्रस्तावित आहेत, निधी शेवटी त्या कुठल्या योजनेतना कसा आणावा याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी असावा लागतो. प्रशासनाची प्रशासन कसं वापरावं त्याची गती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना आवश्यक आहे. मला वाटते या माध्यमातून जोरदार काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे केंद्र आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने कोकणाकडे पाहते आहे, कोकणाकडे बघण्याची दृष्टीच खरं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारने बदलून टाकलेली आहे आणि प्रशासन आता फार अग्रेसिव्ह आहे. फार मोठ्या प्रमाणातली कामं म्हणजे जी आम्ही ठरवलेली कोकणातली कामं झाली तर कोकण आम्ही पुढचे 25-50 वर्षाच्या 2-4 पिढ्यांच्या पुढे घेऊन जाऊ जो आता मागे गेलेला आहे. मग ते मुंबई गोवा हायवेचं काम असू द्या, रेल्वेचं त्या ठिकाणी जाळं असू द्या, येणाऱ्या बंदरांचं जाळं असू द्या, येणारा त्या ठिकाणच्या प्रकल्प रोजगारांचा जो नाणारमध्ये येणारा रिफायनरीचा प्रकल्प असेल तो, आनंदवाडीचा मच्छीमारांसाठी येणारा प्रकल्प असेल, पर्यटनासंबंधी निराळे प्रकल्प होऊ आम्ही घालतो, या सगळ्याचा विचार केला तर आमच्या केंद्र आणि सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून हे कोकण 50 वर्ष पुढे घेऊन जाण्याची ताकद आजच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये आहे. मला वाटते या ताकदीला लोकप्रतिनिधी जनतेने द्यावे एवढीच आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. शेवटचा एक प्रश्न की या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही नेमका शत्रू कोणाला मानताय? कारण काही ठिकाणी तुमची शिवसेनेशी मैत्रीपूर्ण लढत होते तर इतरत्र सर्वत्र तुमची स्वाभिमानशी लढत होते, काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत, शहर विकास आघाडी सुद्धा आहे, नेमका तुमचा शत्रू कोण आहे? नाही, आमचं राजकारणात आम्ही आहोत, आमचा शत्रू कोणीही नाही, आमचा कोणी शत्रू नाही. आम्ही आमच्याच कामाचे स्पर्धक आहोत. काल जे आम्ही काम केलं त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काम आम्हाला आमचा शत्रू कोणी नाही. जनतेला आम्हाला सांगायचं आहे की आमची कोणाची स्पर्धा नाही, आमची आमच्याशी स्पर्धा आहे. आमच्या कालच्या केलेल्या कामाशी आमची आजची स्पर्धा, आम्हाला काल केलेल्या कामापेक्षा आणखीन चांगलं काम करायचं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की हा एक त्रिवेणी संगम आहे, लोकांनी पण समजून घ्यावं, हा एक त्रिवेणी संगम आहे, हा आश्वासनांचा खेळ नाही. कोण काम करू शकतं? उद्या समजा केंद्र आणि राज्य सरकारशी कनेक्ट नसलेली अनेक मंडळी निवडून आली तर तो निधी जर आला नाही तर पुन्हा 5 वर्ष खेळकोंडोबा होऊ शकतो. त्यामुळे या खेळकोंडोबामध्ये जनतेने राहू नये. म्हणून आम्ही पोट तिडकीने सांगतो
की कालची जी कामं केली होती ती कमी पडतील, याच्यापेक्षा आणखीन जास्तीची कामं करू. केंद्र आणि राज्य सरकारचं त्या ठिकाणी आमच्या ताब्यात आहे, आमचे राजकीय इच्छाशक्ती चांगली आहे, आमचे मंत्री महोदय रवींद्र चव्हाण आणि इतर मंडळी जोरदार कामाला लागलेली आहे, टीम चांगली झालेली आहे, मला वाटते कॅप्टन चांगला आहे. अशा वेळेला जनतेने त्या ठिकाणी भरभरून प्रतिसाद द्यायला पाहिजे. त्यामुळे आमची हा कोणाशी स्पर्धा नाही, आमची अकालच्या आमच्या कामाशी स्पर्धा आहे. आमचं कोणीही शत्रू नाही, आम्ही शत्रुत्व ठेवून वावरणारी राजकीय मंडळी नाही. त्यामुळे जनतेने प्रेमाने समजुतीने आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्रिवेणी संगम त्या ठिकाणी हा त्रिवेणी संगमाचा जो योग आलाय तो योग जुळून आणावा आणि ताकदीने त्या ठिकाणी या ठिकाणचा लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे निवडून द्यावेत असं आवाहन मी जनतेला करतो. नक्कीच आपण पाहिलं की प्रमोदजी जठर आहेत आणि त्यांनी म्हटलंय की एक त्रिवेणी संगम साधण्यासाठी भाजपला निवडून द्या, कारण सध्या केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजपची आहे आणि पुन्हा एकदा नगरपंचायतीत जर भाजपची सत्ता बसू शकली तरच खऱ्या अर्थाने कणकवलीचा विकास होऊ शकेल, अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय. त्याबरोबर आमचा शत्रू कोणी नाही, विकास हाच आमचा मुद्दा आहे आणि विकासासाठी आम्ही निवडणूक लढवतोय अशा प्रकारचा आशावादही त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन राजा दळवीसह विकास गावकर, कोकण नऊ, कणकवली.